समितीच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या व्यापाऱ्यांचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. भारत सरकारने 500 आणि 1000 नोटा बंद केल्याने सोमवारी काँग्रेसच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता. मात्र व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं व्यापाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मोदीजींनी जे बाकी विरोधी पक्षांनी भारत बंदचं जे आश्वासन दिलं होतं त्याला न जुमकता लोकांनी आज पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर पूर्ण दुकानं चालू आहे. खरं तर बघितलं तर सगळ्या व्यापाऱ्यांनी उत्साह उत्तेजित प्रतिसाद दिला आहे. आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना भेटलो, त्यांनी एकच प्रतिसाद दिला की खरं म्हणजे याच्यामध्ये ब्लॅक मनी वापरल्या लोकांचं मरण झालेलं आहे. व्यापाऱ्यांचा कुठलाही ब्लॅकचा पैसा नाही आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय असं जोमाने दुकानं चालू केले. आज 2-2 घंटे जास्त दुकानं चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो 8 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय घेतला 500 रुपयांच्या नोटीचा, हा एक ऐतिहासिक निर्णय असून देशातील दहशतवाद व भ्रष्टाचार संपवण्यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला होता. परंतु याला काँग्रेसने विरोध करून भारत बंदची हाक दिली. परंतु या हाकेला बळी न पडता व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ जे व्यापारी वर्ग आज छाती ठोकपणे त्यांचे दुकाने सुरू ठेवून भारताच्या जनतेसाठी सेवेसाठी आज दुकाने सुरू ठेवतोय, या सर्वांचा आज भारतीय जनता युवा मोर्चा संभाजीनगर आम्ही छोटासा उपक्रम घेऊन स्वागत केलेलं आहे व त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही असंच माननीय मोदीजींना पाठिंबा द्या, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. तरी या व्यापाऱ्यांचं मी आमच्या भारतीय जनता युवा मोर्चा संभाजीनगरच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. यावेळी शहर उपाध्यक्ष संग्राम पपार, सतीश नागरे, सचिन झवेरी, राजेश देशमुख, हरीश बाग, शंतनू उरेकर, सागर पाले यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.